सदर पदे कंत्राटी पद्धतीने भरती करण्याऐवजी भरतीच्या परीक्षेत असलेले विद्यार्थी तसेच पदोन्नतीच्या प्रतीक्षेत विद्यार्थ्यांमधून घेण्यासाठी शासन कोणत्या उपाययोजना करणार आहे? दुसरा, कायमस्वरूपी सरळ सेवा कोट्यातून एकूण 162 रिक्त पदांपैकी 50% पदं म्हणजे 81 पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली असून त्याची जाहिरात काढून त्या स्थानिक कोळी बांधवांना प्राधान्य देणार काय? माननीय सभापती महोदय, सन्माननीय रमेशदादा पाटील यांनी एका महत्वाच्या प्रश्नाला या ठिकाणी हात घातलेला आहे. पहिल्यांदा तर मी आपल्याला स्पष्ट करून देऊ इच्छितो की रेग्युलर भरतीची सुरुवात ऑलरेडी आपण केलेली आहे आणि रेग्युलर भरती आपण पूर्णपणे करणार आहे. 81 पदाची मान्यता रेग्युलर भरतीची दिलेली आहे. उरलेली पण आता पाईपलाईनमध्ये आहे. त्याच्यामध्ये फक्त रोस्टर तपासणी चाललेली आहे. ती झाल्यानंतर सगळ्याच पदांना भरण्याची मान्यता या ठिकाणी देण्यात येणार आहे. आता मुळामध्ये हे पदं काय आहेत, ही काही नॉर्मल पदं नाहीत, ही तांत्रिक पदं आहेत. म्हणजे जसं आपण जर बघितलं त्याला पोलीस उपनिरीक्षक जरी म्हटलं असलं तरी तो सेकंड क्लास मास्टर आहे. एक मिनिट, 10 मिनिटांसाठी मी प्रश्नोत्तराचा तास सांगते. म्हणजे तो त्या ठिकाणी इंजिन ड्रायव्हर आहे. ही सगळी जी पदं आहेत ही टेक्निकल पदं आहेत. हा इंजिन ड्रायव्हर आहे, त्याला सागरी सुरक्षा पोलीसमध्ये असल्यामुळे त्याला समकक्ष केलेला आहे पोलीस उपनिरीक्षकाच्या. याचा अर्थ तो पोलीस उपनिरीक्षकाचं काम नाही करत आहे, तो त्या ठिकाणी बोट ड्राईव्ह करतोय. त्यामुळे अशा प्रकारची तांत्रिक पदं ही जोपर्यंत भरली जात नाही तोपर्यंत आपल्याला आपली सागरी सुरक्षा ही तर काही थांबवता येत नाही, ती तर आपल्याला करावीच लागेल. आणि म्हणून दोन्ही गोष्टी आपण सायमल्टेनियसली सुरू केल्या. एकीकडे कंत्राटी पद्धतीनं या ठिकाणी नियुक्ती दिली आणि दरम्यानच्या काळात भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. आणि ही जी कंत्राटी भरती आहे, कारण हे टेक्निकल पद आहे, ही देखील भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलातनं जे सेवानिवृत्त झालेले आहेत अशा लोकांनाच प्राधान्य देऊन त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यांच्यावर सगळ्या अटी आणि शर्ती ज्या रेग्युलर अशा प्रकारचे जे तांत्रिक कामगार आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना ज्या अटी व शर्ती आहेत त्या सगळ्या अटी व शर्ती यांना लागू करण्यात आलेल्या आहेत आणि अतिशय वेगाने ही भरती पूर्ण करण्यात येईल. याच्यामध्ये आपल्या स्थानिक कोळी समाजाची मुलं हे जर पात्र असतील तर जरूर त्यांना आम्ही प्राधान्य देऊ. पण ही सगळी टेक्निकल पद आहेत एवढं मला आपल्या लक्षात आणून द्यायचं. पोलीस उपनिरीक्षक किंवा फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हर वगैरे आहेत यांना कायमस्वरूपी सरळ कोट्यातील 162 रिक्त पदांपैकी साधारण 61 पदं जी आहेत त्याला आपण मान्यता दिले, भरतीची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरूही केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये अपर संचालक पण कार्यवाही सुरू आहे. तर मला वाटतं हा सागरी सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण टाईम बाउंड या ठिकाणी गतीनं लवकरात लवकर जर ही भरती केली तर शेवटी जरी ते टेक्निकल असले ड्रायव्हर वगैरे तरी त्यांची अथॉरिटी सुपरवायझरी करणारी किंवा प्रमुख जर सरकारी भाग असेल तर सुरक्षेच्या दृष्टीनं आणखी ते सोयीचं होईल. सन्माननीय दरेकर साहेबांनी जे सांगितलेलं आहे आमचाही प्रयत्न आहे की लवकरात लवकर ही भरती पूर्ण झाली पाहिजे आणि तशा प्रकारे ती करण्यात येईल. आणि जसं आपण सांगितलं की कोणी जर पदोन्नतीला पात्र असेल तर त्यांना पदोन्नती आपण देतोच, ती देखील देण्यात येईल. पुन्हा पडताळून पाहण्यात येईल की ही जी पदं आहेत याच्यावर काय असतं की जसं ड्रायव्हरचं पद आहे तर त्याच्यावर पदोन्नतीला पात्र नॉर्मली कोणी नसतंच, इंजिन ड्रायव्हर आहे. तर असलं तर आपण निश्चितपणे देऊ, पण नसलं तर आपण आता भरती प्रक्रिया सुरू केली आहे या सभागृहाचा सेन्स घेऊन ती अधिक वेगाने कशी करता येईल हा प्रयत्न केला जाईल. आपण सांगितलं आहे की हे तात्पुरत्या स्वरूपातली पदं भरलेली आहे, त्याचं टाइम पॉइंटिंग किती ठेवणार आहे आणि कधी भरली. आता ही तात्पुरत्या स्वरूपातली असतील तर तो ऑनट्रॅक बेसिक आपण समजू शकतो, पण तात्पुरत्या स्वरूपात नसतील तर किती दिवसांनी ही परत पदं भरली जातील. म्हणजे निवृत्त झालेले पोलीस आणि जे पोलीस परीक्षेमध्ये पास झाले आहेत त्यांची सुरक्षा रक्षकाची एक संस्था केलेली आहे, त्यातून सरसकट सगळीकडे या भरत्या होतात आणि मग कायदेशीर बोर्डातली जे सुरक्षा रक्षक असतात त्यांना न्याय मिळत नाही. या संदर्भात तुम्ही पॉलिसी ठरवणार का? हे जे प्रस्तुत प्रकरण आहे याच्यामध्ये 11 महिन्यांकरता यांना आपण घेतलेलं आहे आणि आपण भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आपला प्रयत्न आहे की 11 महिन्याच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. आणि सगळे खूप अनुभवी लोक आहेत, म्हणजे नौदलातून रिटायर झालेले किंवा याच्यातनं रिटायर झालेले लोक आहेत. दुसरा जो आपण प्रश्न या ठिकाणी मांडला
तर मुळामध्ये ते देखील मी आपल्याला लक्षात आणून देतो की आपण आपली जशी आता 17,000 पदांची भरती झालेली आहे, हे लोक ट्रेन होऊन आपल्याकडे, पहिले 17,000 आता ट्रेनिंगमध्ये आहेत, तर ट्रेन होऊन हे लोक आपल्याकडे यायला कालावधी लागतो आणि म्हणून तेवढ्या कालावधी पुरतं आपण आपलं जे सुरक्षा मंडळ आहे महाराष्ट्र सरकारचं तिथले, कारण ते आपल्याला माहिती आहे तिथे आपले लोक कसे आपण निवडतो, पोलीस भरतीमध्ये समजा 17,000 पदं असतील तर पहिले 17,000 पोलीसमध्ये जातात आणि मग त्याच भरतीतले नंतरचे 1,000-2,000 हे सुरक्षा मंडळात जातात, म्हणजे ते पोलीस सारखंच त्यांचं सगळं पूर्ण रिक्रुटमेंट झालेलं असतं. तर जोपर्यंत हे ट्रेन होऊन येत नाही तोपर्यंतच आपण ते लोक घेतलेले आहेत 11 महिन्याकरता. ट्रेन होऊन आले की ते परत आपल्या सुरक्षा मंडळामध्ये परत जाते. अशा पद्धतीने जे पूर्वीपासून जे सरकारी देखभालीखाली होते किंवा सरकारच्या कंट्रोलमध्ये होते ते पुन्हा सरकारच्याच कंट्रोलमध्ये राहणार का? आणि अशा पद्धतीने अगोदरच्या लोकांचं जर खासगीकरण केलं असेल तर ते आपण रद्द करणार का? सभापती महोदय, परब साहेबांनी जे सांगितलं त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे, पण अपरंटली असं होणं योग्य नाही आणि असं झालं असेल असं वाटत नाही, पण आपल्याकडनं माहिती घेतो. असं काही झालं असेल तर आपण करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ.